मंचचा पालिकेचे मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन, आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा। नागरी हिताच्या प्रश्नांसाठी जागरूक नागरिक मंच 11 दिवसांपासून धरणे आंदोलन करत आहेत। नागरिकांच्या आंदोलनाकडे पालिका आयुक्तांनी पाठ फिरवल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला असून बुधवारी आंदोलनकर्त्यांनी पालिकेच्या मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले। या आंदोलनाला पाठिंबा देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी भेट दिली। यावेळी शिंदे यांनी पालिका आयुक्तांचा जाहीर निदेश करत कल्याण डोंबिवली शहराचे कल्याण करणाऱ्या अधिकाऱ्यांना नियुक्त करा आणि शहराला बकाल करणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी बसवा अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचे यावेळी शिंदे यांनी सांगितले। बघा, एक माणूस एक लक्षात घ्या, कुठल्याही अधिकाऱ्यांनी, कारण आयुक्त म्हणजे आमचे पालक धारक सरकारचे प्रतिनिधी, आणि जेव्हा एक सर्वसामान्य माणूस रस्त्यावर बसतो किंवा मागतो त्याला पहिले त्याचं ऐकायला पाहिजे। तुम्ही किती न्याय द्याल या गोष्टी आम्हाला काही घेणं देणं नाही, बट तुम्ही जर त्यांचं निदान ऐकायला द्या पाहिजे। आणि घाणेकरजी 15 दिवसापासून यांचे फाउंडेशन रस्त्यावर बसले, नगरपालिकेच्या बाजूला बसले, आणि अशा वेळेला आयुक्तांनी येऊन तिथे भेटायला पाहिजे आणि सुरक्षा रक्षक किंवा अधिकारी पाठवून त्यांचं भेटायला पाठवतो। हा निदान येऊ नका, आपण अपमान नका करू। नागरिक जर अपमान केला चांगली गोष्ट नाही, आणि मला वाटतं ह्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आयुक्तांनी त्वरित त्यांना भेटून त्यांचं निराकरण करावं या फाउंडेशनचं, अन्यथा हे आंदोलन विस्तृत केलं जाईल। नमस्कार, धन्यवाद।